संत परंपरेतील एक अर्वाचीन संत म्हणून श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज ओळखले जातात. सर्वसामान्यांना शिवभक्तीची गोडी निर्माण करून त्यांना भक्ती मार्गाला लावणाऱ्या जनार्दन स्वामी यांचा जन्म टापरगावी इथं झाला, तर स्वामींनी शेवटचा श्वास याच नाशिकच्या भूमीत घेतला. अशा शिवस्वरूप जनार्दन स्वामी यांची म्युरल वॉल अर्थात भिंतीशिल्प संकल्पनेचा लोकार्पण सोहळा जेलरोडच्या दशक घाट इथं करण्यात आला. हा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य अनंत विभूषित परमश्रद्धेय परमवंदनीय स्वामी योगी माधवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी संतोषगिरी महाराज, स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, मधुकर जेजूरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, नाशिकरोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक शरद मोरे, मंगला आढाव, संगीता गायकवाड, उद्धव निमसे, दिनकर आढाव, रंजना बोराडे, अशोक सातभाई, सुमन सातभाई, सुनील आडके, शांताराम घंटे उपस्थित होते. या भिंतीशिल्पाचं लोकार्पण झाल्यानंतर लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते माधवगिरी महाराज यांचा, तर सचिन हांडगे यांच्या हस्ते संतोषगिरी महाराज आणि उपस्थित माध्यमांचं स्वागत करण्यात आलं. जेलरोड येथील श्री जनार्दन स्वामी पूल इथल्या दशक घाटावर जनार्दन स्वामी यांचे शिल्प उभारण्यात यावे यासाठी नगरसेविका मीरा हांडगे यांनी महापालिकेत सातत्यानं पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे हे शिल्प उभे राहिले असून त्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्यानं जनार्दन स्वामी भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. महानगरपालिकेने स्वामी सुपक्रम राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामीजी या ठिकाणी साकार केले. शासनानं 5 रुपयाचं तिकीट बाबाजीचं या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी लोकार्पण सोहळा झालेला आहे. राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी आता या ठिकाणी जो गोदावरीवर पूल आहे तो राष्ट्र संत जनार्दन स्वामी पूल, जनार्दन स्वामी मार्ग बेडीगामघरमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी विद्यालय, जनार्दन स्वामी चौक, जनार्दन स्वामी आणि विशेष गंगेवर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं स्मृतिस्तंभ, सुशोरामध्ये जनार्दन स्वामींचा पंचधातूचा पुतळा, अनेक जनार्दन स्वामी डेपू आता नवीनच या ठिकाणी साकार होतो आहे. या दिमागदार लोकार्पण कार्यक्रमाला लक्ष्मण सावजी यांनी शुभेच्छा दिल्या. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी इतकं एक चांगलं स्मारक या ठिकाणी साकारलं गेलेलं आहे. या सगळ्या स्मारकाचे प्रणेते माझे ज्येष्ठ मित्र सचिन हांडगे आणि नगरसेविका मीरामावशी हांडगे यांच्या संकल्पनेतून हा सगळा उपक्रम इथे राबवला गेला. आपण याच्या आधी हा परिसर पाहत होतो, वेगवेगळ्या कारणाने या परिसराचं सुशोभीकरण केलं पाहिजे दरवेळेला प्रत्येकाला वाटायचं. खरं पाहिजे नाशिक महापालिकेत असताना आपण नित्य नियमांची कामं असतात, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, याच्याशिवाय काहीतरी हटके वेगळा उपक्रम राबवला गेला पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या सुशोभीकरण कुठल्या कुठल्या माध्यमातून होऊ शकतं असा एक चांगला विचार केल्यानंतर सचिननी, त्यांच्या मातोश्रींनी, त्या सगळ्या सहकाऱ्यांनी या परिसराचं इतक्या चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलंय ते कौतुकास पात्र, अभिनंदनास पात्र. तर या भिंती शिल्पाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे आणि नियोजन करणारे सचिन हांडगे यांनी उपक्रमाची माहिती दिली. 2.5 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका मीरा हांडगे आमच्या मातोश्री यांच्या निधीमधून या ठिकाणी पडीत जागा होती. त्या पडीत जागेचा नीट तितका उपयोग कसा होईल आणि आज युवकांचं सगळ्यांचं बघितलं तर सेल्फीच्या दृष्टिकोनातून आकर्षण असतं. सेल्फी तर काढला पाहिजे पण त्या सेल्फीमधून धार्मिकताही त्या ठिकाणी पोचली पाहिजे की यंग जनरेशनला, युवकांना त्या सेल्फीच्या माध्यमातून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कोण होते याची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण व्हावी. नाशिक शहर अंजनेरीच्यापासून तर कुंभमेळापासून तर रामसीता आणि सीता हरण असं बदलतं नाशिक या वॉलवर घेतलं स्मार्ट सिटीपर्यंत, तर एक चांगलं चित्रीकरण या ठिकाणी नाशिक दर्शन या ठिकाणी सगळ्यांना थोडक्यात या नाशिकचं दर्शन व्हावं ही संकल्पना आईच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात मिळाली. ह्या प्रकल्पामध्ये मला जे काही सगळ्यांनी आमच्या तिन्ही नगरसेवक असतील, त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे सगळे अधिकारी असतील, जे वेळोवेळी मला त्यांनी सहकार्य केलं, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील, या सगळ्यांच्या प्रत्येक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा, नागरिकांचा, या ठिकाणी सगळ्यांचं आईच्या वतीने
या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपलंही सगळ्यांचं सहकार्य लाभलं. माझा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा, सर्व नगरसेविकांचा, नगरसेवकांचा या उपक्रमाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचेही सर्वांचे धन्यवाद. या प्रसंगी कृष्णा बोराडे, पंकज टिळे, ओमकार हांडगे, कैलास जोंधळे, किरण कोतकर, सचिन दिंडे, अमित गवळी, राहुल गीते, निशांत लोखंडे, रोशन आढाव, महेश लोळगे, राहुल बोराडे, आशिष सोनवणे यांच्यासह जनार्दन स्वामी भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक.